माझ्या डिपेंड मी रेल्वे दोन निकालना मी रेल्वे दोन निकालना याला तुम्ही कसं का आवडणार तो पाणी साठतच राहणार पडताना पटकन द्या अंगावर हा तर आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणजे आज 6वा दिवस आणि आता खरं तर या टायमाला नाही करत आहे आता खुपुलीत चाललो आहे आधी आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन वगैरे किंवा ट्रॉली सजवण्याचं काय काम झालं आहे कितपर्यंत आले ते बघूयात एक ते दिस पार्टिसिपेट घेतलं मी रेल्वे दोन निकालना मी रेल्वे दोन निकालना हा त्यांनी शेवलाय मागाशी मी गपचूप एक काढली त्यातली हा तर इथे आम्ही सर्वजण जे काही ट्रॉली सजवण्याचं सामान होतं किंवा जो काही तुम्हाला बांबू दिसतोय तो सगळा एकमेकांनी उचलून एकजुटीने एका कोपऱ्यात नेऊन ठेवला त्याचं कारण म्हणजे अडथळा अडथळा हा जो येत होता तो म्हणजे आम्हाला ट्रॉली पुढे सरकून आपल्या बाप्पाला ट्रॉलीमध्ये विराजमान करायचं होतं त्यासाठी आता माझ्या कुठे ठेवतोय असं तुझं पाय गेला असत मी खाली ठेवलं तू चालव मध्ये लाईटिंग निघाली 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 आपण आपण आता आपल्या ताडपत्री चांगली तिला आपण वरून खेचू पण ज्या तुम्ही तुम्ही राहणार साईडनी धरणार पण जो पाणी पडेल तो मधी म्हणून खड्डा खड्डा साचत राहील ना त्याला तुम्ही कसं का आवडणार तो पाणी साठतच राहणार पडताना पटकन द्या अंगावर हा त्या मंडळाच्या ट्रॉलीच्या इथून डायरेक्ट हा सीन चालू होतोय म्हणजेच आता घरचा गणपती सुद्धा आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि मी डायरेक्ट घरी आलो आहे बहुतेक गणपती वरती बसल्यानंतर म्हणजे मंडळाचा गणपती ट्रॉलीवर बसल्यानंतर आपल्याला डायरेक्ट तोच सीन दिसेल मध्ये जंप कट आहे हा तर आधी घरचा गणपती आपण विसर्जन करूयात त्यानंतर मंडळाकडे जाऊयात आणि यावेळेस आपल्याला आपल्या ऑलियाने ज्याला घेऊन नाही जाता येणार आहे कारण यावेळेस आपल्यासोबत माणसं कमी आहेत लास्ट टाईम आपल्यासोबत अजून 2-3 जण होती त्यामुळे त्यांना घेऊन गेलेलो पण यावेळेस कसं आहे जरा माणसं कमी असल्यामुळे दोघांना घरीच ठेवणार आहे कोणतरी एक जण राहील घरी बाकी आपण सगळे विसर्जन करणार होते गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपतीचं विसर्जन केलंय पण काय व्हिडिओ वगैरे काढली नाही चल चालत चालत आम्ही व्हिडिओ तर काय काढली नाही कारण फोन शुभम कडे होता आणि शुभमने व्हिडिओ नाही काढली सगळं काही क्रेडिट द्यायचं असेल शिवाय द्यायचं असेल ते शुभमला द्या मला नका देऊ आता डायरेक्ट आपण मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनला भेटूयात चला घरच्या बाप्पाचं विसर्जन झाल्या लगेचच आमच्या मंडळात येऊन पोचलो आणि समोर बघतो तर 100 ढोल पथकाचं वादन चालू होतं तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हे वादन नीट ऐका
संध्याकाळचे 6:30 वाजून गेले होते, तरी सुद्धा आमचा गणपती बाप्पा अजूनही आमच्याच एरियामध्ये होता. आणि पुढे येताच ही अल्टो कार दिसली आणि ती आमचा होती अडथळा. तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून ती गाडी उचलून बाजूलाच ठेवली. एवढा भला मोठा रोड मिळाल्यानंतर लेडीज सोबत जेंट्स सुद्धा फुगड्या घालत होते. बघा कसं काय फुगड्या घातल्यात त्या. रात्रीचे 8 झाले तरी आमची मूर्ती अजून आमच्या एरियातून बाहेर नाही पडते. बरोबर 9:15 वाजता आम्ही येऊन पोचलेलो आमच्या मेन मार्केटमध्ये. इथूनच स्टार्ट होते पूर्ण खोपोलीच्या गणपती बाप्पांचे मिरवणूक आणि नेमका इथे येऊन झाला घोळ. झाला असं की आमच्या समोरची जी गणपती बाप्पाचं मंडळ होतं त्यांच्या ट्रॉलीचा झाला टायर पंक्चर. तो पंक्चर झाल्यावरती आम्ही केलं त्यांना ओव्हरटेक. ओव्हरटेक करता करता वरतीच लागतंय, थोडंसं खालीच लागतंय ना, जागा पुरत नव्हती कारण रोड आहे छोटा. हा ना, डायरेक्ट तिकडे चालू पण केलं त्यांनी. मेन गोष्ट अशी आली की आमची मागे झाली आहे टायर पंक्चर यांचा, त्यामुळे आमची पण नाही थकू शकत पुढे. आणि त्यांनी लावायला पण घेतला टायर.
तिथे आल्यानंतर प्रत्येक ढोल पथकाची कला सादर करण्यात येते आणि प्रत्येक ढोल पथकाची कला सादर केल्यानंतर त्या पथकाच्या अध्यक्षाला आणि गणपती मंडळाच्या अध्यक्षाला दोघांना सुद्धा शाल व श्रीफळ देऊन पुरस्कृत केलं जातं, म्हणजे एक सन्मान दिला जातो. असेच दोन ठिकाणं आहेत ती तुम्हाला पुढे दिसतीलच व्हिडिओमध्ये, त्यातपैकी हे एक. दुसरं ठिकाण आहे जिथे आपल्या ढोल पथकाचा सन्मान केला जातो आणि हे खोपोली नगर परिषदेकडून होतं आणि सर्वात चांगली कला दाखवणाऱ्याला एक पुरस्कार दिला जातो. तो म्हणजे खूप दिवसानंतर येतो तो, एक 2-3 महिन्यानंतर, पण इथे खूप गर्दी असते बघण्यासाठी. खोपोलीतले जितके गणपती बाप्पांचे मंडळ असतील ते सर्व इथूनच जातात आणि प्रत्येक खोपोलीकर इथेच येऊन उभा असतो, कारण गणपती बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पा मोठे बाबा जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. Yeah.
बुडून वगैरे पाठ बरोबर राहिला ना का बरोबर राहील